नमस्कार. श्रेया अकुले किचन अँड ॲक्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुधाचे घावन कसे करायचे ते दाखवते. एक कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप असं नारळाचा चव घातलेलं आहे, म्हणजे ओलं खोबरं घातलेलं आहे. साखर घालायची. साखर आपल्या चवीनुसार घाला. तुम्हाला गोड हवं असेल तर साखर जास्त घाला, पण हे थोडे कमी गोड पण छान लागतात. तर मी 4 ते 5 चमचे साखर घालते. अगदी चवीचं मीठ थोडंसं घालायचं आहे. गरम गरम तूप त्याच्यात घालायचं आहे. 5 केलेलं गरम तूप 2 मोठे चमचे घ्यायचे. इथे हे मी 2 चमचे तूप मोठे चमचे गरम केलेलंच होतं ते घालते त्याच्यात. 1 कप दूध घालते. आणि आता लागेल तसं पाणी मिक्स करायचं आहे. हे घावन अगदी भरकन होतात आणि खूप छान लागतात. गोड घावन असल्यामुळे लहान मुलं पण अगदी आवडीने खातात. आता मी पाणी मिक्स करते ह्याच्यात लागेल तसं. आपल्याला घावन करायला पातळ लागतं पीठ, त्यामुळे त्यानुसार पाणी मिक्स करा. तवा तापलेला आहे, तव्याला तूप लावलेलं आहे थोडंसं. आता घावन घालूया आपण. तुम्ही बघाल किती छान जाळी पडली. त्याला घावनाला असा शेप येत नाही, कारण ते पातळ असतं पीठ, त्याच्यामुळे ते पसरतं. आता झाकून ठेवू. झाकण काढते. हे बघा झालेलं आहे घावन, काढूया. दिसला असं किती छान कलर आला त्याला. थोडस तूप सोडते. दोन्हीकडून भाजलंय, त्यामुळे छान खरपूस होतो. हा बघा झालेला आहे. आता मी गिशमध्ये काढते. जेव्हा छान जाळी पडते त्याला, थोडं तूप सोडते हिच्या बाजूने. हे दुधातले घावन खूप छान लागतात. ओलं खोबरं नसलं तरी सुद्धा चालेल, तुम्ही नुसत्या दुधातले करू शकता. मग त्याच्यात थोडीशी वेलचीची पूड घालायची, मेथीला चव खूप छान येते. हे घावन अगदी पटकन होतात. त्याला असं भिजवून भिजवून ठेवायला लागत नाही, लगेच आपल्याला करता येतात. तांदूळाचं पीठ तर आपल्या घरात असतंच कायम, तेव्हा तुम्ही हे घावन नक्की करून बघा. खूप छान लागतात, सगळ्यांना आवडतात. छान कलर त्याचा आलेला आहे. जाळीदार घावन छान झालेला आहे आपला.